हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे प्रियांका. आज सकाळपासून मला आहे की नाही छानपैकी असं मच्छीच्या जेवणावर ताव मारायचा मूड आला आहे, आणि त्या मूडचा रिस्पेक्ट ठेवून मी आज आलेली आहे ठाण्याच्या कोकणी हाऊस या रेस्टॉरंटमध्ये. हे रेस्टॉरंट आहे ना ठाण्याला वंदना थिएटरच्या एक्झॅक्टली समोरच आहे, आणि जसं की नावावरूनच आपल्याला समजतं आहे इकडे कोकणी पदार्थ तर मिळतातच, त्याचबरोबर तुम्हाला गोवन आणि मँगलोरियन पदार्थ पण इकडे चाखायला मिळतील. तर पटापट आतमध्ये जाऊया आणि आपली ऑर्डर देऊया. जेवण तयार होईपर्यंत मस्त कुरकुरीत असे मिरगुंड एन्जॉय करूया. पहिलं स्टार्टर आपण घेतलं आहे तंदूर रावस, आणि ही यांच्याकडची स्पेशालिटी आहे. याच्यासोबत आपल्याला थोडंसं सॅलड पण मिळालं आहे, आणि रावसमध्ये म्हणजे ही बोनलेस फिश आहे, आणि त्याला त्यांनी छान मालवणी मसाला लावून मॅरिनेट करून ते ॲक्च्युली तंदूर केलं आहे. हे फ्राईड आयटम नाही आहे हा. आणि बघा रावस किती फ्रेश दिसत आहे. लेट्स हॅव आवर फर्स्ट बाईट. ऑसम टेस्ट आहे. रावस तंदूर फ्राय इज अ मस्ट ट्राय. म्हणजे तंदूर विथ मालवणी मसाल्याचा जो फ्लेवर आहे, खूप स्पायसी नाही आहे पण एकदम सॉफ्ट आहे. तोंडात घातल्या घातल्या मस्त विरघळून जातो ह्या रावस. यम्मी डिश आहे. आणि हे इकडचं मॉकटेल एक घेतलंय, पेरू पुदिना. त्याच्या ग्लासच्या रिमला वरती त्यांनी मीठ मसाला लावलेला आहे. दुसरं स्टार्टर इकडे घेतलं आहे भाजकी कोंबडी. सो हे बोनलेस चिकन आहे. त्याला मालवणीमध्ये जसं रवा फ्राय फिश करतात तसं रवा फ्राय चिकन केलं आहे. खूपच गरम आहे. मला पीस तोडून दाखवते एक. फिश स्टाईल प्रिपरेशनची म्हणजे वरती जे रवा फ्राय केलाय त्याच्यामुळे खाताना तुम्हाला असं वाटेल की फिश खातोय, पण फ्लेश त्याच्यामध्ये चिकनचं आहे. ओके आहे ही डिश. भाजकी कोंबडीपेक्षा मला तंदूर रावसच खूप आवडलाय. मुळात त्यांचा फिश जो आहे ना रावस तो खूप फ्रेश आहे, त्याच्यामुळे त्याची टेस्ट एकदम अल्टिमेट टेस्ट आहे. हे बघा तुम्ही, बघा किती ताजा मासा आहे हा. एकदम असा जस्ट मी हाताने थोडंसं प्रेस करते त्याचे तुकडे पडत आहेत छानपैकी. इट्स सो डिलिशियस. आपण मेन कोर्सला सुरुवात करतोय. मेन कोर्समध्ये मी इकडे घेतली आहे एक ज्वारीची भाकरी, आणि एक आहे तांदळाची भाकरी, आणि त्याच्यासोबत घेतलंय पापलेटचा रस्सा. मी मालवणी प्रिपरेशनमधला पापलेटचा रस्सा सांगितला होता, तर माझ्या मते हा ऑरेंज कलरच्या करीमध्ये यायला पाहिजे होता, पण इकडे तसं नाही आहे. ह्यांनी सांगितलं की हेच मालवणी स्टाईल करी आहे, आणि जर ऑरेंज कलरचे पाहिजे असेल तर ते मँगलोरियन गस्सी बोलतात, ती ऑरेंज कलरची करी येते. सो एनीवेज लेट्स ट्राय. ह्याच्यामध्ये आपण मागवलंय पापलेट. हे आहे पापलेट, दिसतंय आपल्याला टेल साइडचा पार्ट आहे.
तर मंडळी, आपलं मेन कोर्सचं ताट सजलेलं आहे मस्तपैकी. ही इकडे आहे ज्वारीची भाकरी, मस्त मऊसूत भाकरी आहे आणि केवढी मोठी आहे तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर हे आहे पापलेटचा रस्सा मालवणी फिश करी मधला. हा आहे पापलेट. वाव. आणि हे आपले साईड डिशेस, कांदा लिंबू आणि दोन प्रकारच्या चटण्या. आपण घेऊया आपला पहिला घास पापलेटचा रस्सा. जी ग्रेव्ही आहे त्यामध्ये खोबऱ्याचा वापर केला आहे आणि थोडासा आंबट पण आहे आमसुलाचा. फिश करी टेस्टी आहे पण मालवणी रस्सा म्हटल्यावर मी थोडं माझे एक्सपेक्टेशन थोडे वेगळे होते. तुमच्या मते मालवणी रस्सा म्हणजे फिश करीचा हा असा असतो की ऑरेंज कलरचा असतो ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मालवणी फिश करीची खासियत असते ती म्हणजे तिरफळ. हे बघा, ह्याचा छोटासा प्रकार आहे. हा गरम मसाल्याचा एक प्रकार आहे, मालवणी फिश करीमध्ये आवर्जून वापरला जातो. तर ह्याच्यामध्ये घातलंय आणि बऱ्याचशा गरम मसाल्यांचा जो एक तिखट काय म्हणतो आपण स्पायसीनेस जो आहे तो या ग्रेव्हीमध्ये नक्कीच आहे. तर हे आपलं सुरमई रवा फ्राय पण इकडे आलेलं आहे. पण आय डोंट नो का ही सुरमई अशी वाकली आहे थोडी, त्यांनी डीप फ्राय केल्यामुळे तसं झालंय असं सांगितलंय. पातळ सुरमईचा पीस आहे हा पण लेंथ वाईज खूप मोठा होता. हा जो पापुद्रा आहे ना रव्याचा फ्राय केलेला तो छान असा कुरकुरीत लागतो, मला खूप आवडतो. आणि त्याच्यावर छान अशी कोथिंबीर पण घालून दिली आहे त्यांनी. सुरमई अशी खूप फ्रेश नाही वाटत आहे ह्याच्यामध्ये. पापलेट आणि रावस दी बेस्ट. रावसचा स्टार्टर मधला तंदूर रावस खूपच भारी होता. सुरमई त्या दोघांच्या कंपॅरिझन मध्ये तेवढी फ्रेश नाही आहे, म्हणजे वरचा मसाला वगैरे लावला दॅट इज नाईस. फ्रेश नाही आहे म्हणजे सुरमई खराब झालेली नाही आहे पण एकदम ताजी ताजी आजचं कॅच नाही आहे हे. फिश असं एकदम ताजं असेल ना त्याच्यासोबत आपल्याला भाकरी भाजीही मिळालं नाही तरी चालतं. नुसतंच फिश पण खायला खूप मजा येते. गरम गरम वाफाळता कोलंबी भात आपला आलेला आहे. मला दाखवतं ह्याच्यामध्ये प्रॉन्स आहेत.
छोट्या साईजचे मीडियम साईजचे प्रॉन्स घातलेत आणि हिरवा मसाला गरम मसाला ह्याच्यातलं हे प्रिपरेशन आहे. कढीपत्ता कोथिंबीर कांदा दिसतोय मला, मोहरीची फोडणी पण दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती वाफा निघतंय त्याच्यातून. चला आता खाऊन बघूया. ह्याच्यामध्ये थोडासा आपण लिंबू पिळूया. थोडासा मी इथे कांदा घेते. कोलंबी भात मध्ये आले लसूण पेस्ट आणि कोथिंबीरीचा स्वाद जास्त आहे. मासा ना पूर्ण त्याचा काटा वगैरे साफ करून खायचा. थोडस फिश करी सोबत खाऊया. इट्स गुड. डेझर्ट मध्ये मी ट्राय करते आहे उकडीचे मोदक. एका प्लेट मध्ये असे मस्त दोन गरम गरम उकडीचे मोदक दिलेत आणि मध्ये दिलंय वाटी भर तूप. जे तूप आपण असं घ्यायचं, मोदक थोडासा फोडायचा आणि त्याच्यावर असं छान थोडीशी तुपाची धार सोडायची आणि हा असा मोदक अख्खा घेऊन खायचा. या रेस्टॉरंटला मी ॲव्हरेज रेटिंग देईन. काही गोष्टी ठीकठाक होत्या तर काही गोष्टी चांगल्या होत्या. एनिवेज आपण भेटूया पुन्हा एकदा लवकरच नवीन एका व्लॉगमध्ये. आणि हो, तुमचे गटारीचे काय काय प्लॅन्स आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. टिल देन बाय बाय, टेक केअर, सी यू सून.